आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना सिटू अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदच्या समीप एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करीत आपल्या 10 मागण्यांना घेऊन ZPCO यांना सिटूचे अध्यक्ष कॉमेट सुभाष पांडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटना अर्थात सिटूच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय मागणी दिनाच्या औचित्य आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटना अर्थात सिटूच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय मागणी दिनाचे औचित्य साधून हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दुपारी 1 ते 5 दरम्यान करण्यात आलेल्या आंदोलनात केंद्र शासनाच्या अधीन असलेल्या मागण्यांची पूर्तताकरिता शेकडोंच्या संख्येने आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या. देशाचे पंतप्रधान व केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्या नावे प्रेषित केलेले निवेदन यावेळी ZPCO यांना देण्यात आले. आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य विभागात सरकारी कर्मचारी दर्जा देण्यात यावा, आशा व गटप्रवर्तक यांना दर महिन्याच्या 5 तारखेला मानधन देण्यात यावे अशी मागणी करीत कॉमेट सुभाष पांडे यांनी दिली प्रतिक्रिया. आज सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी आशा वर्कर व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं देशव्यापी मागणी दिन आशांचा जाहीर झाला होता. त्याप्रमाणे अमरावती जिल्हा परिषदेसमोर आशा व गटप्रवर्तक संघटना सिटूच्या वतीने धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले.